हरे कृष्ण सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला 13वा दिवस आहे. आजचा अध्यायाचे नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. तर आपण आधी मंगलाचरण घेऊया आणि आजचा अध्याय सुरू करूया. ओम अज्ञान तिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं विभु येतले स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिय. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. खैर हाँ जरासं ना आमच्या इथे काम सुरू आहे शेजारी, त्याचा आवाज येतोय. तर आपण आज प्रभुपाद स्वामींच्या चरणी दंडवत प्रणाम करून आणि आपले इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ट प्रभूजी, आपल्या मराठीच्या प्रमुख पूजा माताजी आणि अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले यांना पण प्रणाम करूया आणि आपला अध्याय सुरू करूया. हाँ तर कालचा अध्याय होता भक्तियोग. हाँ आपण त्यात भक्तियोगामध्ये काय सांगितलं कृष्णाने? थांबा हा की भक्ती योगामध्ये सांगितलं की आपल्याला कुठेही उठून जायची गरज नाही. ज्यांना भक्ती सुरू करायची आहे ही तुमच्या साऱ्या रोजची कर्तव्य करत जिथे आहात जसे आहात तिथून नामस्मरण कीर्तन म्हणजे हरिनामाचं जप कीर्तन आणि श्रवण भक्ती. आवाज येतो माताजी? आवाज येतोय माझा? हाँ, तुमचा आवाज येतोय माताजी. येतोय ना? हा मग अशा प्रकारे जिथून आहात तिथून नवविधा भक्तीतल्या नऊ पायऱ्या असं सारं वापरून जशी जमेल तशी भक्ती तुम्ही सुरू करा. असं भक्ती योगाच्या कालच्या अध्यायात आपण शिकलो. त्याच्यासाठी मी जंगलात जाईन मी पर्वतात जाऊन एकटा करेन अशी कारणं देत बसू नका. जिथे आहात तिथून सुरू करा असा तो छानसा भक्ती योगाचा आपण 12वा अध्याय पाहिला. आता आजपासून आपले हे ज्ञान योगाचे पुढचे 6 अध्याय आहेत. तर ह्यातला हा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. मग हे आपले हे आहेत. आता स्क्रीनवर आपल्याला कोण दिसत आहे? तर अद्वैताचार्य म्हणजे आपले पंचतत्व मंत्रातले हे आचार्य आहेत. मधी कोण आहेत? बरोबर सेंटरला पहा कोण आहेत? आपले चैतन्य महाप्रभू. हे निळ्या ह्याच्यातले आहेत ते नित्यानंद प्रभू. पांढरे धोतर आहेत ते अद्वैत आचार्य.
चैतन्य महाप्रभूंच्या ह्या बाजूला आहेत ते गदाधर पंडित, आणि त्यांच्या शेजारी हा श्रीवास ठाकूर, श्रीवास ठाकूर. मग चैतन्य महाप्रभू हे कृष्ण स्वतः होते, नित्यानंद प्रभू हे बलराम होते, अद्वैताचार्य हे महा म्हणजे शंकर, इथे विष्णू पडले, ऍक्च्युली ते शिव होते. हे तिथे गदाधर महाविष्णू पंडित लिहिलंय म्हणजे ना, आपल्या राधाराणी. महाविष्णू लिहिलंय ना माताजी हो खाली, इथे खाली हो अद्वैताचार्य महाविष्णू लिहिलंय, लिहिलंय का? महाविष्णू महाविष्णू नाही, शंकरांचे आहेत अद्वैताचार्य. आणि या साईडला ह्या गदाधर पंडित हे राधाराणी आणि त्यांच्या सखी ललिता सखी, त्या आहेत दोघी. आणि इकडे आपले हे जे आहेत ना श्रीवास ठाकूर, हे नारद मुनी स्वतः, अशी हे म्हणजे ह्या साऱ्यांनी पाच आपल्या आचार्यांची रूप घेऊन आपल्याला पुन्हा हरिनाम संकीर्तनाचा म्हणजे एक चळवळ उभी केली, की तेच आहे कलियुगाचा धर्म, तोच आहे. हा तर आपला आजचा अध्यायाचा आहे, म्हणजे प्रकृती पुरुष आणि चेतना, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, हे जरा डेफिनेशन आहेत ह्याच्यात, साऱ्या थोड्या कन्सेप्ट आहेत जे आपल्याला समजून घ्याव्या लागणार. तर प्रकृती पुरुष आणि चेतना ह्या तीन विषयांच्या भोवती हा अध्याय साधारण फिरणार आहे. पाहूया आता क्षेत्र म्हणजे काय. तर हा बघा, हा आजचा आपला अध्याय झाला सुरू. माताजी झूम झाल्यात स्लाइड, जराशी नॉर्मल करा त्याची साईज. तर आहे ना हा अर्जुनाला पडलेला प्रश्न आहे, की पहिल्याच श्लोकात अर्जुन विचारतो ह्या अध्यायाच्या की आपण कोण आहोत. आपण कोण आहोत, शरीर आहोत की आत्मा. आणि मग भोक्ता कोण, प्रकृती कोण, ज्ञान कोण, असे अर्जुनाचे हे प्रश्न आहेत. आपण कोण आहोत, भोक्ता कोण, प्रकृती म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर इथे भोक्ता म्हणजे एन्जॉयर, प्रकृती म्हणजे नेचर आणि ज्ञान म्हणजे नॉलेज. दुसऱ्याच क्षेत्र ह्याच्यात कृष्णाने त्याचं उत्तर दिलेलं आहे की भोक्ता म्हणजे नाही. हा हे ठीक आहे, हे आपलं मंगलाचरण आहे. तर आता बघा, हा त्याच्या आधी भोक्ता कोण आहे, तर आपण शांती सूत्र आणि सर्व म्हणजे मागच्या साऱ्या अध्यायांमध्ये हे शिकलेलोच आहेत, की कृष्ण हे सर्व लोक महेश्वरम आहेत, सर्व लोक भोक्ता सर्वोच्च कोण आहेत, तर ज्यांनी दिलं हे सारं कृष्णांचं आणि तेच भोक्त आहेत. हा आपण शांती सूत्र शिकलो की नाही, शांती सूत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कृष्ण हेच सर्वोच्च नियंत्रक आहेत, कृष्ण हेच आपले म्हणजे हेच एन्जॉयर आहेत, म्हणजे कृष्ण हेच भोगता आहेत आणि कृष्ण हेच आपले एकमेव सखा म्हणजे आपले मित्र आहेत. तर आता हे बघा, इथून पुढे सुरू होतं हे आपण कोण आहोत. हा आपलं शरीर हे जे वरचं दिसतं ना, ह्याला स्थूल शरीर, ज्याला आपण हात लावतो, ज्याने आपण सारी कर्म करतो, जे आपल्याला सरळ जाणवतं, मग हे पाच गोष्टींनी मिळून बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नि, जल, वायू, आकाश. हा ह्याला स्थूल शरीर म्हणतात. हे वरून दिसतं, हे वरचं कवच आहे की नाही. आपण शिकतो ना मी शरीर नाही आत्मा आहे, मग हे शरीर वरचं कशाने बनलंय, तर पृथ्वी, अग्नि, जल, वायू, आकाश ह्याने बनलंय वरचं. त्याच्या आत काय आहे, ज्याने आपण विचार करतो, बुद्धीचा वापर करून आपले पेपर वगैरे सोडवतो, मग आता ह्याच्या ह्या वरच्या शरीराच्या आतमध्ये काय आहे, तर आपलं सूक्ष्म शरीर. मग सूक्ष्म शरीरात कशा काय काय आहे, तर तिथे दिसतं बघा, मन, फॉल्स इगो म्हणजे खोटा अहंकार आणि बुद्धी. मग मन, बुद्धी आणि अहंकार म्हणजे अहंकार ही आपली ओळख असते, ठीक आहे, पण खोटा अहंकार कधी सुरू होतो, जिथे आपला मीपणा वाढतो, हे सारं माझं आहे, मी तुमच्यासाठी केलंय, मी नसतो तर तुमचं काय झालंच नसतं, हा इथून सुरू होतो आपला खोटा अहंकार आणि तिथून आपलं पतन सुरू होतं. पण ऍक्च्युली मन, बुद्धी आणि अहंकार, हा ह्या म्हणजे वरच्या ह्या दिसणाऱ्या स्थूल शरीराच्या तीन ह्या गोष्टी आहेत, मन,
बुद्धी अहंकार, आणि त्याच्याही आतमध्ये हृदयात कोण आहे? आत्मा. तर असे आपलं हे शरीर बनलंय, आणि आत्म्याचे शेजारी कोण आहे? परमात्मा रूपात हृदय, म्हणजे आपले परमात्मा रूपात म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यात आहे परमात्मा कृष्ण. तर आलं ना लक्षात, आप तुमच्या हे जे शरीर आहे हे बनलंय अशा तीन टप्प्यात बनलेलं आहे आपलं बॉडी. बघा हा, हे वरच जे दिसत हे ते कशापासून, म्हणजे पृथ्वी आकाश हवा पाणी अग्नि, खाली लिहिलंय स्थूल शरीर म्हणायचं. त्याच्या आत सूक्ष्म शरीर आहे, ते तीन गोष्टींनी बनलंय. मन बुद्धी अहंकार ह्या तीन गोष्टीने आतील सूक्ष्म शरीर बनलंय. आणि त्याच्या आत कोण आहे? एकदम सूक्ष्म, केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग, कोण? आत्मा. असं आपलं आणि प्रत्येकाच शरीर अशा प्रकारे बनलेलं आहे, म्हणजे प्रत्येक मनुष्याचं. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर इथे दिसतंय बघा, हा हाय, परत त्यांनी ते आवरण काढून दाखवलंय. बाहेरचं आवरण म्हणजे स्थूल शरीर, पृथ्वी अग्नि जल वायू आकाशने बनलंय, ह्या पंचतत्वानी बनलंय. तुम्ही जर का त्याचे केमिकल अनालिसिस केलं तर ह्याच्या पलीकडे काही सापडणार नाही. ह्याच पृथ्वीवर प्रकृती नेचर म्हणजे प्रकृती मातेकडून जे मिळतं त्यातनच हे वरचे शरीर बनलंय. शेवटी इथेच ते राहतं, तिचाच एक हिस्सा होऊन जातं. त्याच्या आतमध्ये काय आहे? तर सूक्ष्म शरीर, मन बुद्धी अहंकार. काय मन? जे सगळीकडे माकडासारखं आपण चित्र बघितलं होतं ना, उड्या मारत असतं मारत असतं. बुद्धी, ज्याने आपल्याला सारासार हे योग्य आहे की नाही अशी एक चेतना शक्ती आपल्यात डेव्हलप होते, जी असते बुद्धी. म्हणजे जी आपल्याला विचार करायला शिकवते, हे मी करतोय हे योग्य आहे की नाही असं. आणि अहंकार, हा मग तो असतो, मी तुम्हाला म्हंटल तो हे माझं आहे माझं, हा अहंकार. ह्याने सूक्ष्म शरीर बनत. आणि आता त्याच्याही आत कोण असतो? आत्मा. आत्म्याचं इथं वर्णन पहा तुम्ही, अनंत काल आणि आनंद, ज्ञानानंद म्हणजे सच्चित आनंद, म्हणजे सच्चित आनंद तो कृष्णांचा. कृष्णांचं शरीर आणि मन कसं आहे? दोन्ही म्हणजे कृष्ण आणि त्यांचं शरीर हे कसं आहे? आध्यात्मिक आहे, ते वेगळं नाही. आपलं शरीर हे भौतिक आहे, दिसतं ना, पाच तत्वांनी बनलंय. आणि आपला आत्मा हा कृष्णांपासून अलग झालेला एक स्फुल्लिंग सारखं असतं, त्यामुळे त्याचं नेचर कसं असतं? सच्चिदानंद. तर म्हणजे जो शाश्वत काळ अनंत काल आहे तो आत्मा. आपण शिकलो ना आत्मा कुठल्याही कहेने, म्हणजे नयनं छंदंती शस्त्राणि नय दाहती पावक, असं. म्हणजे जो शस्त्राने त्याचे तुकडे होत नाही, तो पाण्याने भिजत नाही, तो अग्नीने जाळता येत नाही, असा. म्हणजे तो अनंत आहे, म्हणजे आहे तो शाश्वत आहे. मग शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय असंच आपल्या आत्म्याचं देखील स्वरूप आहे, जे कृष्णांचं आहे. फक्त तेवढा एकच हा आत्मा, आणि बाकी जे आहे वरच ते हे पंचमहाभूतांनी बनलेलं भौतिक शरीर आहे. आताची पुढची स्लाइड घ्या. हा, मग आपण कोण आहोत? तर आपण हे शरीर नाही, आत्मा आहोत. आपण हे दुसऱ्या अध्यायात डिटेल बघितलं होतं बघा, की आपण हे शरीर नाही, आपण कोण आहोत? आत्मा आहोत. आत्म्याला आपण पाहू शकतो का? आत्म्याचे आकार काय आहेत? तर नाही, आपण त्याला पाहू शकत नाही. ते केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग आहे. आत्म्याचे गुण काय आहेत? आपण त्याला जाळू शकत नाही किंवा ओले करू शकत नाही किंवा कापूही शकत नाही. म्हणजे कोणत्याही शस्त्राचे वार त्याच्यावर होत नाही. आपल्या मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? तर ते दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होते. आपण हे चित्रातच दिसते बघा, बाल्यावस्थेपासून आत्मा तसाच आहे, वरच्या शरीराचं स्वरूप मात्र बदलत जातं. पहा तुम्ही, बाळ मोठं 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 ते रांगणार होतं, धरून चालायला शिकतं, मग धावायला शिकतं, मग असंच मोठं मोठं होतं, तरुण होतो, तरुण होऊन मोठा पुरुष वगैरे होऊन पुढं अजून काही वर्षांनी हळूहळू म्हातारपणाकडे प्रवास सुरू होतो, करत म्हातारा होतो. आणि एक दिवस देह इथंच राहतो, आत्मा पुढच्या शरीराकडे निघून जातो. म्हणजे आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढचं शरीर ठरलेलं असतं. म्हणजे शेवटच्या क्षणी तुम्ही कोणाची आठवण काढता, कृष्णाने सांगितले जो माझे आठवण काढतो तो माझ्याकडे येतो. आपण ह्याच्या नृग महाराजांची गोष्ट बघितली होती, की त्यांच्या त्या निष्क म्हणजे त्यांचं
कर्म कशी होती, तर त्या पुण्य हे मेन होतं त्याच्या, म्हणजे पुण्य ध्येय ठेवून करत होते, निष्काम करत नव्हते. किंवा आपण भरत महाराजांची गोष्ट बघितली, जिथं नुसतं हरण 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 हरण, आणि ती शेवटच्या क्षणी पण हरणाचा विचार, तर पुढचं शरीर ज्याला मिळालं ते हरणाचं मिळालं, असं आपण हे सारं दुसऱ्या वगैरे अध्यायात डिटेल पाहिलं होतं. मग असं असतं की आत्मा सच्चिदानंद आहे, तो साधारण तसाच राहतो, आणि ही वरची जी वस्त्र म्हणतो आपण हे शरीराचं, हे मात्र बदलत जातं. किंवा त्याच्या अवस्था तरी देही नोस्मित यथा देही आपण शिकलोय तो अध्याय, बदलत राहतो. हा पुढची स्लाइड घ्या माताजी. हा ना, ही खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे माझ्या मुलांनो. हा तुम्ही लक्ष देऊन बघा, हेच आपण कसे अडकलेलो आहोत बघा, आणि आपला आत्मा आपण कसा हा हे झालेला आहे. तर इथं जी आहेत ना हे 5 घोडे आहेत, इथं तुम्हाला दिसतंय बघा त्याच्यावर चित्र पण आहेत तशी. हे 5 घोडे म्हणजे काय आहेत सांगा? तर आपली 5 इंद्रिय आहेत. कान म्हणजे डोळे, कान नाक जीभ आणि त्वचा. काय? डोळे कान नाक जीभ आणि त्वचा. आणि तुम्ही लक्ष देऊन बघा, हा 5ही जणांचं लक्ष वेगळीकडे, 5ही जणांचं एक ह्या बाजूला जातो एक त्या बाजूला जातो, एक कोण चिडलाय, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पण बघा कसे आहेत. प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवंय, म्हणजे एक समोर एक सारखे बघून, तसा अर्जुनाचा रथ आपण बरेचदा बघितलेला आहे, त्यातले घोडे बघा कसे समोर एक सारखे बघून निघालेत. हे उधळलेले आहेत, 5 जण 5 दिशांना, 5 वेगवेगळ्या त्यांच्या इच्छा, असे प्रकारचा हा इंद्रियांचे हे आपले घोडे उधळलेले आहेत असं तुम्ही समजा. आणि त्यांचे इच्छिते भाव पहा कसे आहेत, म्हणजे ना प्रत्येकाच्या 5 जणांच्या 5 वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करायला ती धावतात. तर हा जो दोर आहे, लगाम लगाम आहे ना, ते कोण आहे? आपलं मन आहे. त्यांनी तिथे लिहिलंय पहा, माइंड म्हणून. हा हे आपले जे लगाम आहे तो मन आहे. आणि मन म्हणजे लगाम काळ्या ड्रेस घातलेला एका माणसाने हातात पकडलेला धरलाय बघा, दिसतोय आपल्याला, ते कोण आहे? ती आपली बुद्धी आहे. आणि म्हणजे हे रथ म्हणजे तो जो आहे एकूण मागे आहे ना, ती बॉडी म्हणून लिहिलंय, तो जो माणसं ती बसली आहे ती बॉडी, म्हणजे ते आपलं हे पंचमहाभूतांचे शरीर. हा तर ते बुद्धीच्या मागे पांढरा ड्रेस घालून एक माणूस दाखवलाय बघा, अतिशय भांबावलेला, की विचार करतो आता हे घेऊन कुठं चालली आहेत मला, हे मी जाणार कुठं नक्की पुढे. तर तो आहे आपला आत्मा, सोल म्हणून लिहिलंय पहा तिथे. आलं तुमच्या लक्षात? हे 5 घोडे म्हणजे 5 उधळलेली इंद्रिय आहेत आपली. ते लगाम म्हणजे आपलं मन आहे, ती इंटेलिजन्स लिहिलंय, ती आपली बुद्धी आहे ज्याच्या हातात लगाम आहे, म्हणजे बुद्धी ठरवू शकते की आपल्याला कुठं जायचंय. आणि मागे भांबावलेल्या अवस्थेत बसलाय आत्मा. आणि हे जे पूर्ण हे जे तिथे बसले तो रथ, म्हणजे तो रथ म्हणजे आपलं हे शरीर आहे. आता तुमच्या लक्षात येतं ह्या शरीराला कुठं घेऊन जायचं, हे बऱ्यापैकी कुणाच्या हातात आहे? जो रथ चालवतो सारथी, ती कोण आहे? बुद्धी आहे. मग कृष्णाने इथे काय सांगितलेलं आहे, की ही जे 5 उधळलेले घोडे म्हणजे ही जी इंद्रिय आहेत, त्यांना लगाम आवडला की तुम्ही बैलगाडीत बसला असाल, तुम्ही घोडा गाडी बघा, ती लगाम म्हणजे त्याने नाकात असतं ना त्यांच्या वेसण, त्याने ती कंट्रोल करतात लगाम ओढून. मग तो मग स्वतःची बुद्धी वापरा आणि मनावर कंट्रोल ठेवा. आणि मन म्हणजे मनावर ताबा राहिला तर इंद्रिय पण ताब्यात राहणार, आणि तुमचा रथ योग्य मार्गावर जाणार, आणि इच्छित स्थळी आत्म्याला पोचवणार. मग आत्मा आनंदी असणार आतमध्ये, असा भांबावलेला नसणार. ही 5 जण घेऊन आधी, एक तर 5 जणांच्या 5 वेगळ्या इच्छा, त्या एवढ्या बेफाम आहेत, मन त्यांच्या ताब्यात गेलं तर कसा आणि कुठं हा रथ जाऊन पोचणार पुढच्या क्षणी, बघा तुम्हाला कसं वाटतंय, धड पोचणार की नाही असं. तर त्यामुळे आपल्या बुद्धीने म्हणजे बुद्धी वापरून मनाला नियंत्रित ठेवायचं, त्याला योग्य कामांमध्ये लावायचं. आपली कर्तव्य काय, सारासार विचार करायचा, हे मी करणार हे योग्य आहे
की नाही आहे, नीतीला धरून आहे की नाही वगैरे असं. म्हणजे तुमच्या मनाने तुमच्या इंद्रियांवर ताबा ठेवायला हवा, त्यासाठी बुद्धीचा वापर करायचा आहे. आणि त्यामुळे आत्म्याला खरा आनंद मिळणार. म्हणजे आत्म्याला कुठं जायचं, त्याला नेहमीच कृष्णांकडे परत जायचं असतं. पण आपली मग ह्या शरीराने कर्म अशी व्हावीत की ज्यामुळे आनंद होईल आत्म्याला, आणि तिकडे कृष्णांकडे जायचा भक्तीच्या मार्गावर चाललो तर त्याला आतून आनंद होणार, तो असा भांबावलेला असणार नाही. माताजी पुढची स्लाइड घ्या. ही गोष्ट आपण पाहिली होती, त्या लेडी म्हणजे ती बाई दिसते ती तो पोपट घेऊन येते, सोन्याचा पिंजरा वगैरे बनवते, पण त्याला जगण्यासाठी जेवण आवश्यक आहे ना, तर ते तर घालतच नाही पिंजऱ्यालाच. आता आपण जसं म्हणजे समजा आपण तो आत्मा आहे आतला पोपट, आणि फक्त वरच्या देहासाठी, कधीतरी त्यांच्या आनंदासाठी पण काहीतरी करायला हवं ना. आत्मा कशाने आनंदित होणार, तर आत्म्याचा खरा आनंद कशात आहे ते आपण ओळखायला हवं. त्याला इथं खायला नाही घातलं तर बिचारा मरून गेला. बघितलं नुसतं सोन्याचा पिंजरा त्याचीच, त्यालाच थोडं पुसणं वगैरे आणि काहीतरी त्याला ही खडे डायमंड बिमंड आणलं. ह्याने आतल्या पोपटाला आनंद होत नाहीये, त्याला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. मग आपण आता किती स्लाइड, इकडचा दुसरा पोपट आहे बघा, खा जरा खाऊन पिऊन व्यवस्थित आहे, भलेही पिंजरा त्याचा साथ आहे. आता पुढच्या स्लाइड मध्ये लिहिलंय की आत्म्यासाठी खरं अन्न काय आहे. मग आताची पुढची स्लाइड घ्या. तर आत्म्यासाठी अन्न काय आहे, तर आपला महामंत्राचा जप, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा आपल्या आत्म्यासाठीचा हे काय म्हणतात त्याला, आनंद, त्याचा खरा आनंद अन्न, आत्म्याचं अन्न. कारण इथं चैतन्य चरितामृतात आपल्या चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की भांडण आणि ढोंगीपणाच्या या युगात सुटकेचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे जप करायला हवा आपण आपल्या उद्धारासाठी, कृष्णांकडे जाण्यासाठी. ती पहिली पायरी आहे आपली. माताजी पुढची स्लाइड. हा आता ही चेतना, चेतना म्हणजे कॉन्शियसनेस, कृष्ण भावनामृत. आपलं काय आहे, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. हे कॉन्शियसनेस, चेतना म्हणजे काय असतं, हे चेतना आपल्याला ठरवू, आपण ठरवतो की हे करतोय आपण, हे बरोबर आहे की नाही. बहा 2 मिनिटं आवाज. हा तर हा आता बघा, हा म्हणजे तुमच्या बुद्धीने तुम्ही खूपसे निर्णय घेऊ शकता. आता हा चाकू दरोडेखोराच्या हातात आहे तर तो काय त्याचा उपयोग करतोय पहा, लुटण्यासाठी वगैरे. हा आणि तोच जरासं म्हणजे ह्या मला नाव माहित नाही, पण ते जे डॉक्टरांच्या हातात तोही तशाच प्रकारचा आहे. पण डॉक्टर कशासाठी वापरतात, सर्जरी करताना. हाँ, सर्जरी करताना वापरतात, म्हणजे जेणेकरून कुणाला तरी वेदनेतून मुक्ती मिळावी, त्याला काहीतरी लागलंय किंवा काहीतरी त्रास होतोय त्यातनं मुक्ती मिळावी, म्हणजे चांगल्या कामासाठी वापरतात. आणि हा दरोडेखोर त्याच ह्याने दुसऱ्याच्या शरीराला त्रास देतो, भीती दाखवतो, त्याच्याजवळचं सामान लुटून घेतो. म्हणजे शस्त्र साधारण एकच आहे, पण तुमची चेतना म्हणजे बुद्धी तुमची ठरवते की मी काय करावं आणि काय नाही. हे ठरवणं कुणाच्या हातात आहे पहा, ते तुमच्या स्वतःच्या हातात आहे की मी कशासाठी वापरायचं आहे कोणती गोष्ट. ती ही असते चेतना तुमची. माताजी पुढची स्लाइड. हा इथं पण तेच दाखवलंय बघा. हा पाप आणि पुण्य. थांबा हा 1 मिनिट, तो कटिंगचा आवाज थांबू दे. इथे बघा. हा आता मी असे विचार मनात येतात, मी पैसे माझे नाही आहेत हे तर स्पष्ट आहे, तर मी पैसे चोरू का, चोरू का, किंवा मी हे पैसे मग पुढे त्याचं हे होतो
प्लॅन तयार की मी हे पैसे ह्या तारखेला म्हणजे किती 15/8/2021 ला चोरेन. मग चोरल्यावर कसं असतं का म्हणजे तुम्ही क्रिया केलीत की प्रतिक्रिया ही आहेच. मग काय चोरी सिद्ध झाली तर म्हणजे पकडला गेला, सिद्ध झाली तर कोर्टात केस चालणार आणि जेल होणार. मग हे कोण ठरवतं? म्हणजे सारं मूलतः हे कुणाच्या हातात आहे तर सारं आपल्या हातात. मग इकडेच सुरुवातीच्या पहिल्या स्टेज मध्येच मी हे पैसे चोरू का इथंच आपण स्वतःवर आवर घालू शकतो की नाही हे आपले नाही आहेत, असल्या फंदात आपल्याला पडायचं नाही आहे. ह्या ज्या इच्छा म्हणजे ह्या कामना असतात तुमच्या, ह्या चुकीच्या इच्छा ज्या असतात ना, त्यांना तुम्ही वेळीच बुद्धीने आवरावं लागतं इंद्रियांवर. म्हणजे पहिल्यांदा बुद्धीने मनावर ताबा ठेवायला शिकायला हवं, नाहीतर म्हणजे मग पुढची पापी इच्छा आणि त्याच्यानंतरच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया प्रकट करणे हे काही आलं नसतं. जर का तुम्ही सुवेळीच स्वतःच्या मनावर बुद्धीने ताबा ठेवला असता की नाही मी दुसरा काहीतरी पर्याय शोधेन, पैसे हवेच आहेत तर बघूया असं, पण हे खूप चुकीचे. आणि चुकीच्या मार्गांची चेन बघा ती, त्याच्यातनं चूकच निघत गेलेलं आहे आणि तो माणूस शेवटी जेलच्या आतमध्ये जाऊन झालं, तिथे जाऊन थांबला. अशा ह्या पापी प्रतिक्रिया असतात आपल्या, त्यामुळे पहिल्याच मग काम क्रोध लोभ कामनांवर तुमचा कंट्रोल हवा, तुमच्या इच्छांवर. आता जी पुढची स्लाइड घ्या. आता हे भोगता कोण आहेत? भोगता कोण आहेत तर कृष्ण आहेत, हे आपण वेळोवेळी बघितलेले आहे. स्वर सर्व लोक महेश्वरम सर्वोच्च भोगता कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि ते चित्रात बघा ते कसे किती छान, त्यांचं आध्यात्मिक जगत आहे, ते किती छान दिसत आहेत, आनंदी आहेत. तसंच आपण पण राहावं असं कृष्णांना वाटतं. आता इथे आलंय भौतिक प्रकृतीचे तीन प्रकार. हा प्रकृती काय आहे तर ही प्रकृती आहे बघा, नेचर समोर दिसते आपल्याला त्या फोटोमध्ये, जी आपल्याला पण आजूबाजूला आपल्या दिसते हिरवी हिरवी गार, ज्यापासून हे सारं बनलंय, जे आता बिल्डिंग वगैरे मीच नेहमी म्हणते कशापासून, छोटी प्रकृतीपासूनच ह्याना त्या स्वरूपातले खनिज वगैरे घेतो. सारं काही जे बनवतो ते आपण इथलंच वापरून बनवतो, फॉर्म फक्त बदलतात त्याचे. त्यामुळे ही प्रकृती आहे आणि प्रकृतीचे तीन प्रकार आहेत. हा माताजी ही पुढची स्लाइड. तर कोणते? सत्व रज आणि तम ह्या ह्याच्यात तुम्हाला दिसत आहेत बघा. हा ह्या आपण खाली आहोत ते आपण, आणि ह्या सत्य तीन प्रकृतींनी कसं आपल्याला मानलेलं आहे, आणि त्या आपण फक्त कठपुतली आहोत, बाकी त्या आपल्याला अशा हलवत आहेत. तर सत्व म्हणजे काय? चांगले गुण असतात. रजोगुण म्हणजे फक्त इच्छा इच्छा इच्छा, आणि जे काम करेल त्याचं रिटर्न्स मिळायला हवी तसं. म्हणजे रजवृत्ती म्हणजे कशी, मला त्याचं फळावर भयंकर आसक्ती असते, मला त्याचं फळ मिळायलाच हवं. आणि तमो म्हणजे तमोगुण हा अज्ञानी असतो, त्यांना काय करायचंच नसतं, म्हणजे जसे आहेत तसे ते राहणार आळशी प्रचंड. आता पुढच्या स्लाइड मध्ये माताजी पुढचं चित्र घ्या. हा स्लाइड पुढची घ्या, त्याच्यात ते नाही इथं म्हणजे की नाही ठीक आहे, पण एक चित्र आहे म्हणजे ह्या प्रकृतीने आपण बांधले गेलेलो आहोत. हा इथं आपण वर तीन प्रकृती थांबा हा ऐकले, आणि ह्या साऱ्याच्या वर 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 आपण विचार केला तर सर्वात वर कृष्णच आहेत परत शेवटी. हा हे सारं जे काय येतं आपल्याला हे भौतिक जगतातलं म्हणा, आपली इंद्रिय म्हणा, इंद्रियांचे स्वामी पुन्हा कृष्ण आहे. त्यामुळे मिळतं कुणाकडून हे सारं तर कृष्णांकडून, पण हे जे कशासाठी वापरायचं हे मात्र त्यांनी आपल्या हातात दिलेलं आहे. लगाम कोणाच्या हातात आहे? आपल्या बुद्धीच्या हातात आहे. तो कायम लक्षात ठेवा ते चित्र, की त्यामुळे आपल्या बुद्धीने आपण आपल्या इंद्रियांना मनाला म्हणजे मेन मनावर ताबा ठेवला पाहिजे. म्हणजे मनावर ताबा असला की इंद्रिय आपली आपल्या कंट्रोल मध्ये राहतात. आता बघा हा काम क्रोध लोभ हा कृष्णाने सांगितलेला आहे, हा नरकात जायचा हायवे. जर का त्या अनियंत्रित असल्या ना, कामना काम म्हणजे कामना, मग कामना म्हणजे इच्छा तीव्र इच्छा. त्या इच्छा मगाशी आपण ते चित्र बघितलं ना, माणसाच्या हातून काय काय घडवतात, किती ते अधःपतन. मग
कामनांवर आपला कंट्रोल ठेवायला पाहिजे. तुम्ही चेतना शक्ती वापरायला हवी की हे योग्य आहे की नाही, हे आपली विवेक बुद्धी वापरायला हवी. नाहीतर मग काम म्हणजे त्या इच्छा पूर्ण करायसाठी आपण राग, त्याची पुढची हे राग असते, आणि रागाचे हे लोभ, म्हणजे लोभ म्हणजे आपलं नाहीये हे कळतंय तरी पण त्या लोभामुळे आपण बोक्यासारखा एखादा दुसऱ्याचा लोण्याचा गोळा आपल्याला न्यायचा असतोच. असं म्हणजे हे काम, क्रोध आणि लोभ हे तीन तुम्हाला थेट कंट्रोल नाही ठेवलात तर नरकाच्या दारात नेऊन उभे करणार, असं आहे कृष्णाने स्वतः सांगितलेलं. मग ह्या ज्या तीन प्रकृती आहेत ना, त्या बघा त्यांनी तिथं सांगितलं, ह्याच आपल्याला नाचवत असतात. ते बघा ह्या त्यांचेच हे स्वभाव की काम, क्रोध, लोभ आपल्याला ते दिसतंय. त्यामुळे ह्या तिघांवरही तुम्ही स्वतःच्या बुद्धीने काबू ठेवायला पाहिजे आणि स्वतःला शुद्ध सत्व गुणात, सत्व रज तम, रज कडून सत्व कडे यायला हवं, आणि सत्व गुणात पण तुम्ही शुद्ध सत्व गुणांकडे तुमचा प्रवास सुरू करायला हवा. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा आता इथे आध्यात्मिक पतन, हा पतनाचे इथे 8 टप्पे, वर जाण्याचे नाहीये. मग कसं आहे बघा, बघा हा हे चक्र आधी तिथे त्या हरणाला, म्हणून त्यांनी इकडे दिले की म्हणून आपल्याला कोणत्याही तीव्र इच्छा असू नयेत. तीव्र इच्छा, इच्छा ह्या होणारच, त्या गरजा पण असतात आपल्या. पण कसं आहे ना, आपण आपल्या मेंदूला खूप, आपण एखाद्या वेळेस ठरवतो आता मी पुढच्या आठवड्यात ह्या दिवशी हा काहीतरी जेवणाचा मेनू करणार आहे, असं सिम्पल सु उदाहरण आहे. पण अचानक काय होतं, त्याला हवे असलेले साहित्य मिळत नाही बाजारात पटकन, काहीतरी वेगळं लागत असलं तर ग्रेव्ही वगैरे साठी आणायला, किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी होत नाही, तो काय आपला हे होत नाही त्या दिवशी तो पदार्थ करून. म्हणून का आपण कामना पूर्ण झाली नाही की मग काय घरातल्यांवर चिडायचं का, असं नसतं ना का. इच्छा पूर्ण झाली नाही की माणसाला राग येतो, काम, क्रोध, लोभ, आणि आपण लोभी बनतो. मग त्यामुळे आपण हे जाण समजून घ्यायला पाहिजे, स्वतःच्या बुद्धीने सांगायचं मनाला की ठीक आहे जे ठरवलं इच्छा आहे त्या म्हणजे बघूया ती आधी योग्य आहे की नाही, किंवा पूर्ण चांगल्या मार्गाने करूया, कदाचित थोडा वेळ लागेल वगैरे, असं समजू तिने. आता हे बघा हा कसं अधपतन होतं, तुमच्या इच्छा जर का आउट ऑफ कंट्रोल झाल्या तर इथं पहिल्यांदा इंद्रिय वस्तूंचा विचार, हा म्हणजे सतत एक 10-12 टी-शर्ट आहेत त्यात समजा फक्त एखाद्या कलरचा स्पेशल कुठला नाहीये, खर तर एक 12 टी-शर्ट असताना 12-13 ते फिरून फिरून वापरून सुद्धा आपण निवांत राहू शकतो, त्यातले थोडे बाहेर जातानाचे आणि वेगळे असतातच अधिक, तरी पण समजा वेगळ्या रंगाचाच एखादा टी शर्ट पाहिजे म्हणून फक्त आपण नाही म्हटलं तोच रंगाचा पाहिजे तोच, मग एक नाहीये तेवढंच दिसतोय, आहे ना बाकीच पण नाही, मग नाही मग मला तेच एक हवाय, मग झालं बाकी अभ्यासातनं मन बाजूला, व्यायाम वगैरे सगळं असल्यातनं मन बाजूला, आणि फक्त इंद्रिय वस्तूंचा विचार, मग काय आसक्ती होती म्हणजे सतत तेच. त्याच्यानंतर कशाचा तरी तीव्र मोमेंट लस्ट, म्हणजे अटॅचमेंट झाली त्याला, चिकटून बसलोय, मग कशाचा तरी तीव्र तृष्णा, मोह, म्हणजे ही तहान, तहान म्हणजे पाणी प्यायची नाही, ह्या इच्छा पूर्ण करण्याची ती कधी भागतच नाही. आणि तुम्हाला मी इथे सांगते की एक पुरी केली की दुसरी, दुसरी की तिसरी, तिसरी झाली की चौथी, त्यावर तुम्ही कंट्रोल ठेवायला शिकायला पाहिजे, नाहीतर त्या कधीही त्या थांबतच नाहीत, त्या इच्छा अतृप्ती आपली आणि वाढत जाते असं असतं. म्हणजे तुम्हाला हवाय त्या कलरचा टी शर्ट किंवा एखादा गेम असं काहीतरी हवं असलं, ते मिळालं, मिळाल्या क्षणी आपलं मन इतकं बेफाम असतं ना, पुढच्याचा विचार करतं, आता आता हे मिळालं आता ते घेऊया, हा असं. मग तृष्णा अपूर्ण राहिली तर राग येतो, पूर्ण झाली तर दुसऱ्याच्या मागे पूर्ण करायचं लागतो, अपूर्ण राहिली की आपल्याला राग येतो, राग आलो की आपण भ्रमात राहायला सुरू होतो, म्हणजे सारासार विचारबुद्धी आपली नष्ट होते, मग मला हवंच ते कुणाशी बोलतोय काय, मी पणा वाढायला लागतो, भ्रमात राहतो, मग स्मरण शक्तीचा गोंधळ, मग बुद्धीचा नाश, म्हणजे बुद्धी काम करायचं नाही, नुसतं ती इच्छा पूर्ण करणे एवढ्या एकच ध्येय, मग भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात आपण अडकतो, म्हणजे आहे तिथंच आणि अडकून पडतो, त्यातनं मुक्तीचे मार्ग आणि धूसर, आणि परत इंद्रिय वस्तूंचा विषय, पुन्हा कुठे येणार, भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात अडकलो म्हणजे काय, आणि भौतिक वस्तूंचे आणि केलीच ह्या चक्रात फिरत इच्छा पूर्ण, मी तुम्हाला सांगितलं ती पूर्ण केली की दुसरी, दुसरी जितक्या पूर्ण करा तितक्या त्या वाढत जातात, त्यामुळे आपण
ठरवायला हवं की योग्य कुठले आहेत. हा करूया, माझ्या जास्त गरज आहे की माझ्या धाकट्या भावाला किंवा बहिणीला गरज आहे, असा हा सारासार विचार तुम्ही करायला हवा. नाही तर हे पतनाचे 8 टप्पे इथे 8 दिसत आहेत, ते एका क्षणात पण पूर्ण होतात, इतके फास्ट हे आपल्याला सत्व रजतम प्रकृतीच्या ह्या ह्याच्यात एकदा आपण अडकलो मायेच्या ह्याच्यात, कठीण असतं मग ते. त्यामुळे आपण आपल्या कृष्णांची साथ कधीही सोडायची नाही. आपला जॉब वगैरे ते आपले ना सांभाळून घेतात. ह्या महामंत्राची ताकद मी म्हणते ना नेहमी, ती खूप वेगळी आहे, ती आपल्याला विचार करायला शिकवते. आता जी पुढची स्लाइड घ्या. तर हे बघा, हा आता हे साधारण सत्व रजो आणि तमोगुणातले उदाहरण दिले परीक्षेत. आता हे सत्वगणाची मुलं आहेत बघा, अभ्यास करून आलाय आणि जे येत आहेत ते प्रश्न ती तिकडे तिकडे न पाहता बघा सगळी जण व्यवस्थित लिहून काढतायत उत्तर, म्हणजे पेपर सोडवतायत. हा जो रजोगुण वाला मी सांगितलं ना, त्यांना फळाच्या विषय अतिशय आसक्ती असते, म्हणजे काहीतरी करून मी पास होणार आहे म्हणजे मी पास होणार आहे, त्यासाठी ते दिसतंय बघा कॉपी घेऊन आलाय. मग आता ही असते रजोगुणी, म्हणजे करायचं तेव्हा अभ्यास व्यवस्थित करायचा नाही पण पास व्हायचे. मग अभ्यास न करता पास व्हायचे हे काय शोधणार, मार्ग शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास केलेला बरा नाही. पण नाही, मग ती कॉपी आणली आहे लपून, आता ती सापडली वगैरे तर काय, मग पुन्हा पुढच्या गोष्टी सुरू. आणि हा तमोगुणवाला, त्याला काही परीक्षा देण्यात मार्क बिर्क, फक्त अज्ञान, काही कशातच रस नाही, आळस आणि अज्ञान. म्हणजे परीक्षेला जाऊन बिचारा डाराडूर झोपलेला आहे. म्हणजे ह्या आहेत, हे म्हणजे उदाहरणावरून दाखवलंय की प्रकृती आणि त्याचे 3 प्रकार. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा तर इथं आहे ना, हे बघा आता हे चित्र तुम्हाला समजतंय का. हा आपण म्हणजे पृथ्वीवर आपण हे असे आहोत पहा, झाडाला 2 हातांनी लटकलोय तो आपण आहोत. हा म्हणजे सांग, मग त्या ज्या झाडाला लटकलोय त्याला गदा 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 हत्ती हलवतोय, त्या हलवण्यामुळे पडू शकतो, पडलो तो खालच्या विहिरीत नाक डसण्यासाठी तयारच आहे. वरती जे पोळा आहे मधमाशाच, त्याच्या पोळ्यातला तो हे फक्त गळतोय एक थेंब करून मध, त्याच्यासाठी आपला सगळा एवढा अट्टहास चाललाय, ती जीभ बाहेर काढली आहे. हा आणि त्या मधमाशा डंख करताच आहेत, ती फांदी तिकडे तोडायला ते उंदीर कुरतडताच आहेत. म्हणजे ही अशी म्हणजे ह्या अशा त्या आहेत, म्हणजे तरीही कृष्ण हात देतोय ते त्या माणसाला दिसत नाहीये की एक हात त्यातनं पण काहीतरी करून कृष्णाकडे सरकवावा आणि स्वतःचा उद्धार करावा. आता गीतेत कृष्णाने आपल्याला किती मार्गदर्शन केलंय की तू असं करून माझ्याकडे येऊ शकतोस, असं भक्तियोगात तर आपण शिकलो की हे नाही जमत आहे ते कर, ते नाही तर ते, इतकं. पण एक हात त्याचं त्या ह्याच्याकडे कृष्णांकडेही लक्ष नाहीये, किंवा धडपड कृष्णांकडे जायचं की नाही, फक्त त्या एक थे मध चाखायचं आहे त्यांना, त्याच्यासाठी एवढी धडपड चाललेली आहे. मग आय म्हणजे ह्या ज्या आहेत ना, ह्या आपल्या पृथ्वीवरचं हे आयुष्य दाखवलंय साधारण. आता ते तुम्हाला डिटेल सांगून कळणार नाही, त्या सगळ्या संज्ञा वगैरे आहेत, पण म्हणजे कशा 3 माया आपल्याला पिडतायत, मग मृत्यू काळ मागे वगैरे ते नाही लक्षात येणार तुमच्या. पण एक लक्षात ठेवा की एवढ्या सगळ्यातनं मनुष्याने कृष्णाकडे जायची त्याची इच्छा होत नाहीये. जर का तुम्ही, मी सांगितलं ना, तुमच्या बुद्धीने मनावर ताबा नाही ठेवला तर हे असं गोंधळलेलं आयुष्य असणार आहे. त्या हत्ती दिसत नाहीये, ते फांदी काटणारे, ते वरचे 2 उंदीर, खाली नाग आहेत, हे सगळं राहिलं. त्याला फक्त त्या एक मधासाठी, त्या थेंबासाठी तो एवढा त्रास सहन करून घेतो, आणि ह्या बाकीची एवढे मृत्यूच्या आपल्याला जवळ सोडून येत आहेत, ह्याकडे टोटल दुर्लक्ष. असं आपलं आणि इथलं आयुष्याचं सत्य आहे पाहते. आणि कृष्ण आपल्याला जरासा आपण प्रयत्न केला तर कृष्ण आपल्या किती जवळ आहेत बघा. मग क्षेत्र, क्षेत्रज्ञ विभाग योग, मग ह्यात ऍक्च्युली क्षेत्र म्हणजे काय आहे, तर आपलं शरीर आहे. क्षेत्रज्ञ कोण आहे, तर आपला आत्मा. आणि साऱ्यांचा मिळून एक क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे प्रत्येक सजीवाचा एक आत, म्हणजे आपल्या आत्म्याच्या शेजारी कोण आहेत, परमात्मा. तसं प्रत्येकाच्या शेजारी, आत्म्याच्या शेजारी
परमात्मा आहेत. मग क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्र असतं आपलं शरीर, ज्याला आत्म्याने म्हणजे आत्मा असतो, आणि त्याच्या शेजारी परमात्मा. मग परमात्मा हे इथे जेवढे सजीव आहेत, आत्मा फक्त माझा आत्मा ह्या शरीराचा हे आहे क्षेत्रज्ञ. आणि परमात्मा जे आहेत ना हृदयात शेजारी, परमात्मा म्हणजे कोण? कृष्ण. तर ते इथल्या पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाचे क्षेत्रज्ञ आहेत, कारण ते परमात्मा रूपाने प्रत्येकाच्यात हजर आहे. आणि ज्ञेय, ज्ञान म्हणजे काय? ज्ञान जाणून घ्यायचं कुठलं आहे? तर शास्त्रांप्रमाणे कृष्णाने इथं सांगितलं, दुसऱ्याच तिसऱ्या श्लोकात आहे, की मी मानतो की जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं खरं नातं, म्हणजे त्यांच्याविषयीचं ज्ञान घेतो तो खरा ज्ञानी. आणि तेच खरं ज्ञान की काय आहे क्षेत्र म्हणजे परमात्मा आणि आत्मा ह्यांचं, परमात्मा आणि हे शरीर ह्यांचं जे नातं आहे त्याचा अभ्यास करतो ते खरं ज्ञान असं आहे, असं कृष्णाने इथं सांगितलेलं आहे. बाकी आपण ह्या चक्रात असे गुंतलेलो आहोत आणि तो एक मधाचा थेंब हे आपलं ध्येय नसायला पाहिजे, आपलं ध्येय कृष्ण हवे. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता ज्ञान काय? मी सांगितलं ना, क्षेत्र आणि आत्मा यातील फरक जाणून घेणं हे ज्ञान आहे. म्हणजे हे शरीर आपण नाही, आपण कोण आहोत? आत्मा. हे पहिलं बघा, हे जे शरीर आहे हे ह्या 5 वस्तूंनी बनलंय, पंचमहाभूतांनी, आणि हे इथंच राहणार आहे. त्याचा उपयोग आपल्या आपण उन्नतीसाठी करून घ्यायला हवा, व्यवस्थित करून घ्यायला हवा. पुन्हा चैतन्य महाप्रभूंचं पण आपण त्या दिवशी एक स्लाइड बघितली होती, सॉरी आपल्या प्रभुपाद स्वामींची, की तुमचं आरोग्य 1 नंबर आहे, जप नोंद 2 नंबरला आहे. हा असं त्यांनी सांगितलं होतं. मग हे जे आरोग्य, हे जे शरीर आहे ना, त्याचा कृष्णांची प्रेममय सेवेसाठी म्हणजे भक्तीसाठी तुम्ही वापर करायला हवा. आणि बाकीची पण तुमची जी इथे कर्तव्य ती ही करायला हवी, म्हणजे बुद्धी वापरून व्यवस्थित त्याचा वापर करायला पाहिजे. म्हणजे आणि असा वापर की आपल्या आत्म्याची जरा उन्नती होईल, आत्म्याला आनंद मिळेल. आता आपण काही स्लाइडच्या मागे बघितलं होतं ना की आत्म्याचा खरा आनंद काय आहे, तर आत्म्याचा खरा आनंद हा हरी जो कृष्ण भक्ती हा आहे. मग त्याला तो पण थोडा द्यायला, तुम्ही त्याला वापरून घ्यायला पाहिजे. हे क्षेत्र म्हणजे हे जे शरीर आहे ना, त्याचा हा फरक जाणायला पाहिजे की त्याचा उपयोग आपण आपल्या भक्तीसाठी करायला हवा. आणि त्याचे हा खूप छान स्लाइड आहे बघा, तुमच्या लक्षात येईल की हे शरीर आहे ना हे पंचमहाभूतांनी बनलेलं, त्याचं ओरिजिनल मूळ रूप काय आहे तर ह्या साइडला दिसतं बघा. तो ह्या एक प्रकृतीचा म्हणजे कृष्णाने बनवलेल्या ब्रह्मांडाचा म्हणा किंवा त्याच्याही वरचा एक फक्त भाग आहे. आत्मा हा सच्चिदानंद भाग असा ती जाणवतो बघा, त्यात तो कृष्णांशी जुळलेला आहे. ते पण सच्चिदानंद आहे आणि आपला आत्मा पण सच्चिदानंद आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. आपण आता हे आपण शिकलेलो आहे की नाही, की आपण जवळजवळ जाऊ कृष्णांच्या, तर कसं मग आपण त्यांना जाणून घेऊ शकतो? तर आत्मा आहेत बघा इथं, ह्या ह्याच्यात दाखवलेत आत्मा, तिथं पण शेजारी आहेत की नाही परमात्मा रूपात कृष्ण सर्वांच्यात हजर आहेत. पहा इकडे ना, ती त्या स्लाइड मध्ये 2 पोपट दिसत आहेत बघा. एक पोपट आहे तो फळबीळ खाण्यात विषय व्हायच्यात रंगलेला आहे, आणि इकडे जो फक्त बघतोय आणि सर्वांचा साक्षी आहे तो आहे परमात्मा. तो जो मग आत्मा परमात्मा असे हे शेजा शेजारीचे 2 पोपट आहेत. आत्मा आणि परमात्मा. परमात्मा हा सगळ्याचे साक्षी असतात, ते नेहमी तुमच्या बरोबर असतात, कधीही एका क्षणाला पण तुम्हाला हे करणार नाहीत. आणि ते परमात्मा रूपाने ह्या अखंड सृष्टीच्या अणु अणु मध्ये भरलेले आहेत. म्हणून एक मायेचा पडदा बाजूला केला तर तुम्हाला सगळीकडे कृष्ण जाणवणार, सगळीकडे म्हणजे सगळीकडे कृष्णच आहे. फक्त तो एक मायेचा पडदा आपण बाजूला करायची गरज आहे. ते मग शांती सूत्र त्यांनी सांगितलं ना मगाशी, की हे कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत, हे आपण आपल्या मनाला समजवायला हवं. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा आता हा इथं यांनी काय सांगितलंय बेटा, मनुष्य जन्माची खरी दुःख काय ती सांगितली आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी ही खरी दुःख आहेत मनुष्य जन्माची. माताजी पुढची स्लाइड घ्या.
हाँ इकडे बघा, अन्न पाणी वस्त्र निवारा. हा अन्न पाणी वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहे. पण कसं आहे माहित आहे, ह्या गरजा पूर्ण होतात पण ह्या गरजा आहेत, म्हणजे ही आपली दुःख नाहीये. थांबा एक मिनिट, आवाज कमी होईल. हाँ, तर है ना, अन्न वस्त्र निवारा म्हणजे पाणी ह्या आपल्या गरजा आहे. हाँ आणि जो ह्या ज्या आहेत ना, ह्या म्हणजे ह्या पूर्ण होतात, इथं आहेच ते पूर्ण करण्यासारखं. पृथ्वीवर प्रत्येकाला ह्या गरजा पूर्ण होण्यायोगी साधनं दिलेली आहेत, त्या इथूनच तुमच्या पूर्णही होणार. पण वास्तविक म्हणजे खऱ्या समस्या काय, तर जन्म मृत्यू जरा म्हणजे वृद्धपण आणि व्याधी. हा आता एक मिनिट, आवाज खूप येतो. इथे बाळ असताना ते आईच्या पोटात असताना खूप असं हे असतं, मी तुम्हाला मागे सांगितलं ना, असं वेटोळं असं असतं. त्याला तिथे जागा खूप कमी असते. ते सतत भगवंतांची परमात्म्याशी त्याचं नातं जोडलेलं असतं की मला ह्याच्यातनं बाहेर काढा म्हणून. हा मग जन्म झाला की ते मूल विसरतं की आपल्याला तो काय त्रास झाला होता. मग मृत्यू, आता इथं जो जन्मला आहे तो मृत्यू पावणारच. हा मग म्हातारपण इथं आहे बघा, ही वृद्धापकाळाची ही लक्षणं. म्हातारपण थोडं परावलंबी पण बनवतं आपल्याला, केस पांढरे, सांधेदुखी, स्मरण शक्ती कमी होणं. तर हे आहे म्हातारपणाची लक्षण, आणि त्यामुळे एक आपल्याला थोडं विसरण म्हणजे स्मरण शक्ती विसरायला होतं वगैरे, हे वृद्धापकाळ आहे. आणि म्हणजे वृद्धापकाळात आपण एकटे पडत जातो, जवळची थोडी लांब जातात. मग त्यामुळे जन्म मृत्यू जरा व्याधी आणि आजारपण पण लागतात मागे. ही इथली वास्तविक दुःख आहेत. म्हणजे कृष्णाला ने अर्जुनाला पण सांगितले की तुझी मला कारण सांगतोय की तुझ्या अज्ञानामुळे आलेली आहेत, ती तुझ्या दुःखाची खरी कारण आहेत. इथे ही जन्म मृत्यू जरा व्याधी ही चारच मनुष्य जन्मांची मूलतः दुःख आहेत. माताजी ही कोण हिरोईन, हिचं नाव माहित आहे काय तुम्हाला? तनुजा हे काजलची मम्मी आहे का ही? म्हणजे काजलची आई तनुजा आहे. तर हाँ तनुजा. हाँ मग आहे ना बघा, ती तरुण म्हणजे म्हातार पण कुणालाच सुटलेलं नाहीये. हे प्रदेयिनो स्मृति यथा देहेमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, कौमारम यौवनम जरा. मग तुम्ही जन्म घेता तसं मोठं होत जाता, तरुण असता, त्यानंतर हळूहळू म्हातारपणाकडे. आता बघा ती, बघा कशी दिसत होती, बघा ती किती देखणी, आणि आता त्या कशा आहेत हेही पहा. म्हणजे आलं ना तुमच्या लक्षात, हे कुणाला सुटलेलं नाही. तर जन्म घेतो ते प्रत्येकाला ह्या साऱ्यामधून जावं लागतं. त्यामुळे वास्तविक स्वरूप आपलं चेंज होणार. ही बॉडी जी आहे म्हणजे जाणायला पाहिजे की हे तुमचं क्षेत्र आहे, हे ह्या साऱ्या स्टेजेस मधून पुढं जाणार. मग त्याचा आपण योग्य वापर ह्या शरीराचा म्हणून भक्तीसाठी करून घ्यायला हवा. आता इथे त्यामुळे स्त्रिया छान दिसणाऱ्यांच्या वगैरे मोहात अडकलात तर बघा, कधी ना कधी तरी आज छान जी सारीच दिसत आहेत ती अधिक 50 त्यांच्या वयात ऍड केलात की त्याच्यानंतर कशी दिसणार. प्रत्येक जण म्हातारा होणार. इथं हे श्रील प्रभुपादांनी जादूगाराला विचारले ना, तर काय विचारले भेटाय त्या जादूचा प्रयोग दाखवणाऱ्याला, की तुम्ही जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चार दुःखांमधून हे करू शकता का, मुक्ती देऊ शकता का, असं ते श्रील प्रभुपादांनी जादूगाराला तेव्हा विचारलं होतं. की पण जादूगार तर काय करणार, अशी कुठली जादू कोणाकडेच नाहीये. ही जादू सांगा आता त्याच. माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि ह्या साऱ्यातनच आपल्याला कृष्णांकडे जायचंय. वाचा हे माताजी. अरे
हरे कृष्ण. अनुवाद. प्रकृति ही सर्व कार्य कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव हा या संसारातील विविध सुख दुःखाच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. इथं काय समजून घ्यायचंय बेटे बाळांनो, प्रकृती हे ठीक आहे की सर्व म्हणजे तुम्हाला ती नाचवते वगैरे, पण कंट्रोल मगाशी आपण पाहिलंय ना ती स्लाइड, लगाम कुणाच्या हातात आहे, लगाम बुद्धीच्या हातात आहे. प्रकृती नाचवते मग तुम्ही का नाचता ना तिच्या हेने, तिचं कामच आहे की तुम्हाला अडकवून ठेवणं इथं या पृथ्वीवर. पण लगाम आपल्या हातात आहे ना, मग मी सांगितलं ना बुद्धीने मनाला ताब्यावर ठेवायचं, हे तुम्ही तुमच्या म्हणजे डोक्यात फिट्ट बसवा की आपल्या बुद्धीने आपण आपल्या मनावर कंट्रोल ठेवायला शिकायला हवं. नाहीतर होतं काय माहितीये, तुमच्या जीव या संसारातील विविध सुख दुःखांच्या उपभोगास कारणीभूत असण्याचे म्हटले जाते. म्हणजे मग तुम्हीच तुमचं शरीर पुढचं तयार करत असता, इथली पण सुख दुःख अमर्याद, म्हणजे जंक फूड खाल्लात तर त्याचे बॉडीला तुमच्याच परिणाम सहन करायचे. प्रकृती काय त्या म्हणतात तुम्हाला, तुमच्या समोर पदार्थ मांडून ठेवलेले आहेत, पण बुद्धी तर तुमची आहे ना, किती बाबा आपल्याला ह्यातलं झेपेल, किती जंक फूड आहे. जंक फूड ह्याचा अर्थच टाकाऊ असतं, ते दिसलं खूप चमचमचं म्हणून खावं असं काही नाही. तर मग तुम्ही तुम्हाला सात्विक अन्नाकडे तुम्ही थोडं वळायला हवं. तारं तर आपल्या हातात आहे. त्यामुळे हे महत्वाचा श्लोक आहे की जीव संसारातील विविध सुखदुःखाच्या उपभोगास कारणीभूत असतो. ह्या इकडच्या स्लाइड मध्ये पण दाखवले बघा, हे तुम्ही तुमचं तुम्ही ठरवत असता, तुमचं कर्माप्रमाणे तुमचं पुढचं शरीर पण कुठलं असणार. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा मग आपण काय असतं, इथे कृष्ण सांगतायत बघा की कोणालाही समस्या नको असतात, तरीही स्वतःवर येणाऱ्या समस्या, कोणीही स्वतःवर येणाऱ्या समस्या टाळू शकत नाही. त्याचप्रमाणे आनंदही आपोआप येईल. म्हणजे कृष्ण इथं काय सांगतायत, सुख दुःख ही ऊन आणि म्हणजे आपण शिकलोय त्या दुसऱ्या अध्यायात की सुख दुःख ही ग्रीष्म आणि म्हणजे थंडी आणि उन्हाळा ह्या ऋतूंप्रमाणे येत जात असतात. झाडाला पानगळ पण होते आणि झाड वसंत ऋतूत नवीन पालवीने भरून पण जातं. त्यामुळे सुख दुःख ही एका मागोमागे एक किंवा ही असतात. जशी दुःख मग इथं त्यांनी खूप छान सांगितलं आणि तुम्ही साऱ्यांनी हेही लक्षात ठेवा की जशी दुःख कुणाला नको असतात तरी ती येतातच, त्याचप्रमाणे आनंदही आपोआप येणार. त्यासाठी तुम्हाला जे यायचे आहेत तुमच्या वाटणीचे तुमच्या कर्मांप्रमाणे ते ऑटोमॅटिक तुमच्याकडे येणारच आहे. त्यामुळे तुम्ही स्थिर राहा आनंदाच्या वेळेस. आनंद दुःखात शोक करू नका, आनंदातही तसे स्थिरच राहा की जशी दुःख येत आहेत तशी आनंद पण येणार. आणि ह्या याच्यात कृष्ण किती छान दिसतायत बघा, तसेच आनंदी राहायला शिका. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता पुन्हा एक मोठा प्रश्न आहे, पुढची स्लाइड घ्या त्यांना. आता ही एक पुढची स्लाइड घ्या माताजी, प्रश्न त्यांचा काय आहे तुम्ही थांबा बाळानो, 1 मिनिट, आवाज येतोय बाहेरचे. तर इथं मी का त्रस्त आहे, तर माझ्या कर्मांमुळे. उत्तर खालीच दिले नाही आपल्या ह्याच्यात, मराठीत सुविचार पण आहे सद्गुरु वामनराव पैंचा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी का त्रस्त आहे, माझ्या कर्मांमुळे. आणि गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आता पहा हा पुढे गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगितली ती गोष्ट पण सांगते हा परत. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा हे नाही, मग गोष्ट पुढे आहे. ही बघा, हा ही हिंसा, युद्ध, सार्वजनिक अशांती म्हणजे अचानक दंगल उसळतात, हा आतंकवाद, हे फोटो बघा, हे कोण आता करतं, ह्यांच्या हातात आहे ना हे थांबवणं. किती म्हणजे मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला, तुमची चेतना ठरवते की तुम्ही हे कशासाठी वापरायचंय शरीर तुमचं. ती चेतना आपण डेव्हलप करायला हवं की मी हे करतोय हे योग्य. तर ही ट्रेन जाळून काय बरं मिळालं असेल सगळ्या लोकांना, किती कोट्यावधीचं नुकसान,
हे इकडे पण तसंच चाललंय, आतंकवाद ही पण खाली तशी, ते तर दंगल करतायत बघा रस्त्याने. मग ही अशा हे कोण करतायत आहे, माणूस स्वतःच तर करतो आणि थांबवणं पण त्याच्याच हातात आहे ना, कि मी हे वाईट आहे हे मी करणार नाही, म्हणून आपलीच कर्म आपल्याला दुःखात ढकलत असतात. पुढची स्लाइड घ्या माताजी, मी गोष्ट सांगते, छान आहे गोष्ट. तर एक गुरुजी असतात, ते आपल्या विद्यार्थ्याला म्हणजे त्यांचा एक शिष्य असतो ज्याला काय सांगतात, मी माझ्याकडे होतं ते सारं ज्ञान तुला दिलेलं आहे, आणि आता मी पुढच्या म्हणजे माझ्या ह्याच्यासाठी प्रवासासाठी मी निघून जातो, आणि हा आश्रम मी ना तुला म्हणजे हा छोटा खा आश्रम असतो, आता तू ह्याची देखभाल कर, इथे सारे ग्रंथ आहेत, मी माझं ज्ञान तर तुला दिलेलं आहे आणि तू पुढच्या हे कर म्हणून, ज्ञान म्हणजे ग्रंथांचं पठण, शिकवलेलं सारं काही करून तुझी उन्नती, आध्यात्मिक उन्नती तू करून घे, असं सांगून गुरु आश्रम त्याच्या हातात नेऊन देऊन निघून जातात. मग काय होतो, हा पहिले दिवस शिष्य व्यवस्थित असतो, मग एक उंदीर येतो त्यांच्या आश्रमात, मग उंदीर आल्यावर काय होतं, हा शेजाऱ्यांकडे जातो, आश्रमाच्या शेजारी काही लोक राहायला असतात असतात, तर त्यांना म्हणतो माझ्याकडे एक उंदीर आलाय, मग ते म्हणतात असं आहे का, मग काय उंदीर पकडू या काय वगैरे, किंवा तोपर्यंत एक माणूस म्हणतो नको मग मांजर पाहिजे का ते उंदीर धरून खाईल, तर हा उंदीर पकडायचं नको म्हणतो, त्यापेक्षा मांजर घेऊन जातो, मांजर उंदीर का धरून खाईल, मग मांजर आणतो, मांजर उंदराला पकडतो, पण जसे उंदीर येत असतात तसे तो पकडत असतो, पण होतो काय, मांजर म्हणजे त्याला खायला घालायला हवं ना दूध, खायला घातल्याशिवाय मांजर कसं राहणार, आणि मांजराला सवय असते की त्याला भूक लागली तो की एक क्षण शांत बसत नाही, सगळं घर म्याव 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 करून डोक्यावर घेत असतं, मग हा परत जातो शेजाऱ्यांकडे, म्हणतो मांजराला खायला घालायला पाहिजे, मग ते म्हणतात दूध देऊया तुम्हाला, थोडं दूध रोज द्यायचंय न, मग कोणतरी म्हणतं गाय पण नाही तर मग तुला गाय पाळावी लागेल, मग हा काय म्हणतो ठीक आहे मी गायच पाळतो, मग गाय घेऊन येतो, थांबा हा आवाज जरा बाहेर येतो, मग गाय घेऊन येतो काय, आता गाय आणला म्हटल्यावर दूध काय गाय नुसती देणार नाही, तिचा चारा वगैरे बघायला पाहिजे, तिच्यासाठी एक गोठा बांधायला पाहिजे, तिला धुणं बिणं आलं, तिचं शेण वगैरे बाजूला करणं आलं, तो गोठा साफ ठेवणं आलं, तिला साफ ठेवणं आलं, मग त्या दुधासाठी गाय सांभाळायला लागतो, मग परत थोड्या दिवसांनी त्या माणसांकडे जातो शेजाऱ्यांकडे, की म्हणतो की मला ना वेळ मिळत नाही ते गाईला सांभाळण्यात, माझा अभ्यास करण्यात वगैरे, मग माणसं म्हणतात मग आता काय करूया, तर मग आता तुला गाईला सांभाळायला लग्न करायला पाहिजे, एक बायको तुझी सांभाळेल, अरे बापरे, मग हा लग्न करायला तयार होतो, असं म्हणत नाही की राहू दे ही गाय आता तुमची तुम्हाला परत घ्या, हा लग्न करून एक बाई म्हणजे बायकोला घरी घेऊन येतो, मग आता गाईसाठी बायको आली, बायकोच्या इच्छा काय कमी असतात का, आता पुढची स्लाइड घ्या माताजी, पुढची स्लाइड दाखवा, मग पहा इथे जेव्हा 20 वर्षांनी म्हणजे त्यांचा प्रवास करून जेव्हा गुरुजी परत येतात तर पाहतात तर काय, हा बघा हा माणूस आणि त्याचं ते कुटुंब बघा केवढं झालेलं असतं, गुरुजी म्हणतात अरे मी तुला सारं माझं ज्ञान दिलं होतं, इथे ग्रंथाने भरलेला आपला आश्रम होता आणि तुला ज्ञानाच्या मार्गावर प्रगती कर म्हणून सांगून गेलेलो, आणि तू हे काय कशात अडकून बसलास, तर त्यामुळे इथे सोपे उपाय म्हणजे काय करायचं आणि काय नाही हे कुणाच्या हातात असतं सांगा, आपल्या त्रासांना कारणीभूत आपली कर्म असतात, ह्याला उंदीर येत नाही आला एवढा एकमेव प्रॉब्लेम होता, उंदीर आला होता, भूकंप आला नव्हता, तर तो उंदीर कुठल्या तरी बिळातूनच येणार ना, मग ते बिळ शोधणं, त्याच्यात दगड वगैरे घालून पॅक करणं, तो जे काही खायला येतो पुस्तकं वगैरे कपाटांमध्ये व्यवस्थित पेट्यांमध्ये वगैरे घालून ठेवणं, जे अन्न पदार्थ शिळ वगैरे असं खरकट पडलेलं कुठं असलं ते खायला येत असला तर ते व्यवस्थित विल्हेवाट लावणं, किंवा जे खाद्याचे पदार्थ आहेत खाण्याचे ते डब्या बिब्यांमध्ये व्यवस्थित ठेवणं, हे उपाय करायचे की
उंदरासाठी मांजर, बरं मग मांजराने एक आठवडाभरात उंदीर संपवले, परत नेऊन मांजर ज्याचं होतं त्याला दिलं असतं तर चाललं असतं, पण हे मोह असतात की ज्यात आपण अडकत जातो अडकत जातो. मग मांजरासाठी गाय, किती विचित्र उपाय आहेत बघा. हा आणि हे सगळं आपण आहोत, म्हणजे कोण दुसरं नाहीये, ते आपण आहोत. आपले म्हणजे उपाय काय करायला वेळेत आणि काय करतो आपण. मग गाईसाठी बायको, आणि बायको आली की मग तिच्या इच्छा, आणि ते पुढं म्हणजे झालं. ज्ञानाच्या मार्गावर ना किती अधपतन बघा, त्या चार ह्याच्यात किती अडकलो मगाशच्या चक्रात आपण. त्यामुळे कृष्णाने मुख्य म्हणजे अर्जुनाने पहिल्याच अध्यायात सांगितले सर तसे, आधी स्वतःच्या दुःखाची खरी कारण शोधा, कशाचं मला दुःख आहे. नाही तर मला रडायला येते पण मला कशाचं दुःख आहे तेच कळत नाही, उगाच मला रडायला येते. तुम्हाला कशाचं दुःख आहे ते आधी शोधा, आणि त्याच्यावरचेच उपाय शोधा. म्हणजे आधी प्रॉब्लेम काय आहे तो शोधा, आणि मग सोल्युशन योग्य शोधा. नाही तर प्रॉब्लेम एवढूच आणि हे एवढं मोठं सोल्युशन. आता तसं आहे, त्यामुळे भक्तीची नियामक तत्वे आपली चार आहेत ना, शाकाहार, कोणतंही व्यसन करायचं नाही, दारू वगैरे असलं अंमली पदार्थ झुकतं म्हणजे कुठलंही व्यसन करायचं नाही, चहा कॉफी टाईप. पुन्हा जुगार कोणत्याही प्रकारचं, मग ते मोबाईल वरचे गेम असू देत, पैसे लावून जे काय असतं ते कुठलंही कधीही करायचं नाही, आणि आपली धर्मपत्नी पती ह्याच्याच बरोबर राहायची, अशी चार नियामक तत्व आहेत ना आपली, नियमित इस्कॉनजी, त्यांचा पालन करा. आणि बघा तिकडे कृष्ण आहेत शुद्ध भक्ती, मध्ये ही माया आहे आणि इकडे आपण आहोत, तर ह्या नियामक तत्वानी आणि भक्तीवरच्या मार्गावर थोडीशी इच्छा ठेवला जप वगैरे करून, तर तुम्ही ह्या मायादेवीला कापू शकता, ह्यातनं बाहेर शिवू शकता. आणि उपाय हे असे हवे, त्या पहिल्या माणसाने केलेले, गुरुनी एवढं ज्ञान देऊन आणि काय करून काय उपयोग झाला सांगा. माताजी पुढची स्लाइड. हा मग या सर्व समस्यांचं समाधान काय आहे, तर आपली भक्ती योग आणि भक्ती कृष्णांकडे जायचं. कसं नवविधा भक्तीतले मार्ग बघा, नाहीतर पहिलं हरिनामाचा जप, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा तुम्ही सुरू करायला हवा. आणि भक्तीच्या म्हणजे म्हणजे हरिनाम जप करा, कीर्तन करा, त्यांच्या कथा ऐका, ह्या छोट्या स्टेप आहेत, ह्याने सुरुवात करा. आणि कृष्णाने सांगितलंय पत्रम पुष्पम जलम तोयम योम्या भक्ते प्रयश्चती तद अहम भक्ती उपरीतम अश्नामी प्रयतात्मनः. हा भक्तानी लिहिलेलं पत्रम पुष्पम जलम तोयम, म्हणजे पान फूल फळ पाणी सुद्धा, म्हणजे किती त्यांच्या ते वै मी सांगितलं ना त्यांच्या सहा ऐश्वर्यांमध्ये ते परम वैरागी आहेत, ते तुम कशाची अपेक्षा नाही आहे त्यांना, कुणाकडूनच नाहीत, हे सारं त्यांचं आहे, तरी ते इथल्या कशाचीही त्यांना अपेक्षा नाही, तेच म्हणून तर ते वैराग्य त्यांच्या सहा ऐश्वर्यांमध्ये. हे इकडचं आत्ताच उदाहरण बघा, वैराग्यातून तो माणूस कसल्या मोठ्या फॅमिलीत जाऊन पोचला, त्यामुळे ते परम वैराग्य, त्यांना इथल्या कशाची अपेक्षा नाही. मग आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, तर जप वगैरे त्यातनं थोडं थोडं सुरू करा, जे तुम्हाला द्यायला मिळेल, जल जरी अर्पण केलं तरी बास आहे म्हणतात ते, पण प्रेम आणि भक्ती नाही, त्यामुळे भक्तीच्या मार्गावर जप करून हळूहळू पुढे जायला सुरू करा. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा मग इथं चैतन्य महाप्रभू काय म्हणतायत पहा, श्रीकृष्ण संकीर्तनाचा जय जयकार जे वर्षानुवर्ष जमा झालेल्या सर्व धुळीतून हृदय शुद्ध करते आणि सशर्त जीवनाची आग विझवते, वारंवार जन्मलेल्या आणि मृत्यूची. म्हणजे ह्या संकीर्तनाचा महामहिमा सांगितलाय त्यांनी, की आपल्याला ते ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून पुन्हा ही सशर्त जीवनाची आग, म्हणजे ह्या तृष्णा तहान असते आपल्याला, हे हवंय ते हवंय आपल्या त्या अशा, आणि त्या इच्छांचं काय फारसं हे नसतं, त्या नाही असल्या तरी काय आपलं व्यवस्थितच असतं, पण समाधान आपल्या आयुष्यात ना आपण घालवून टाकलेलं आहे, सिम्प्लिसिटी समाधान. मग जप कराल ना तर ते सारे हे गुण आपल्यामध्ये ऑटोमॅटिक यायला लागतात. त्यामुळे हरिनाम संकीर्तनाचा जय जयकार करायला हवा तुम्ही, आपलं हृदय शुद्ध बनवतं हे नाम. माताजी पुढची स्लाइड.
हरे कृष्ण आता इथे जी आपला लास्ट स्लाइड आहे. चाल आता इथे त्यामुळे जप करा आणि आनंदी राहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चालेल, तर इथे आपला आजचा अध्याय पूर्ण झालेला आहे. कोणाला काही शंका आहे का? माताजी रेकॉर्डिंग स्टॉप कर. हाँ यस.